बघा मी काही भविष्यकार नाही, पण भारताचा राजकीय इतिहास ज्यांनी बघितला असेल अशा प्रकारचं सरकार हे कधीच कुठल्या राज्यात आणि देशात चाललेलं नाही. त्यामुळे हे सरकार त्याला अपवाद होईल अशा प्रकारचं कुठलाही मला असं वाटतं की अशी व्यवस्था नाही. लोकांचं प्रचंड प्रेम आणि विश्वास 5 वर्षांमध्ये मिळवला, अनेक गोष्टी गमावल्या, वैयक्तिक जीवनातल्या अनेक गोष्टी या त्याकरता गमवाव्या लागल्या. जेव्हा तुम्ही एकच मिशन घेऊन काम करता त्यावेळी तुमचं वैयक्तिक जीवन नसतं, त्यामुळे त्यातल्या अनेक गोष्टी मला गमवाव्या लागल्या. आणि आमच्या पारिवारिक जीवन असतं ते आपल्याला गमवावं लागतं. आता गेल्या 5 वर्षात सुट्टी घेतलेली नाही, माझ्या मुलीला मी 5 वर्षामध्ये एकाही सिनेमाला घेऊन गेलो नाही, एकाही हॉटेलमध्ये घेऊन गेलेलो नाही, कुठल्याही गार्डनमध्ये घेऊन गेलेलो नाही, कुठे खेळायला घेऊन गेलेलो नाही. अशा अनेक गोष्टी असतात पारिवारिक जीवनाच्या असतात. आपले अनेक जे जवळचे मित्र असतात त्यांना वेळ देता येते. वैयक्तिक फ्रंटवर अनेक गोष्टी तुम्हाला गमवाव्या लागतात, पण त्यापेक्षा जे काही कमावलं मला असं वाटतं लोकांचा विश्वास, लोकांचं प्रेम हे खूप मोठं आहे. आणि बाकी आमच्या पक्षातल्या सहकार्यांच्या संदर्भात जो तुम्ही प्रश्न विचारलाय, त्यांच्या मनातले काही गैरसमज असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न मी स्वतः पुढाकार घेऊन करतो. आणि ते होते एवढंच नाही तर 18 फेब्रुवारी 2014 देशाच्या लोकसभेमध्ये बँड ऑर्गनायझेशन, माओइस्ट ऑर्गनायझेशनशी संबंधित कोणत्या संघटना आहेत याची यादी मनमोहन सिंगजींच्या मंत्रिमंडळातील गृह राज्यमंत्री आरपीएन सिंग यांनी दिली होती 18 फेब्रुवारी 2014. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी नावं दिली होती त्याच्यामध्ये या ठिकाणी कबीर कलामंचचे सेक्रेटरी सुरेंद्र गडलिंग आहेत. दुसरं त्यांनी दिलं होतं इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्स लॉयर, त्याच्या अध्यक्ष आहेत सुधा भारद्वाज. म्हणजे स्वतः ज्या मंत्रिमंडळामध्ये पवारसाहेब होते त्या मंत्रिमंडळाने किंवा त्या सरकारने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये IAPL इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्स लॉयर सुधा भारद्वाज, त्यानंतर रिव्होल्युशनरी रायटर्स असोसिएशन वरवरा राव, मी म्हणत नाही आहे मनमोहन सिंगांच्या सरकारने प्रसिद्ध केलेली यादी आहे, CRPP रोना विल्सन, ही सगळी नावं, ही जी काही नावं या ठिकाणी मी वाचून दाखवली यांनाच तर अटक झाली आहे ना. त्यामुळे जेव्हा मनमोहन सिंगजींचं सरकार होतं त्यावेळेस किंवा राज्यामध्ये काँग्रेस NCPचं सरकार होतं त्यावेळेस यांना अटक झाली किंवा यांच्या विरुद्ध पुरावे मिळाले किंवा यांना बँड घोषित केलं